महाडमध्ये पाऊस सुरूच, सावित्री नदीचा प्रवाह वाढल्यानं शोधकार्यात दिवसभर अडथळे. महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या वाहनांचे अवशेष शोधण्यासाठी घेतली फिश फाइंडरची मदत, मुसळधार पावसामुळे शोधकार्य थांबवलं. नाशिकमधल्या चार दिवसातल्या पावसामुळे हाहाकार, जिल्ह्यात आतापर्यंत 12 बळी, 4 जखमी, 110 जनावरही दगावली. पालघर जिल्ह्यातल्या मनोरवाडा भिवंडी रोडवर धोकादायक पुलांवरून सुरू आहे वाहतूक. 7 पैकी 4 मोठे पूल अवजड वाहनांसाठी धोकादायक असल्याच्या 2 वर्षांपूर्वीच्या अहवालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष. आणि नाशिकमधल्या पावसाचा मराठवाड्याला फायदा. 3 दिवसात जायकवाडीत 33% आलं पाणी. 8 वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरण 50% वर भरलं. नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण सुरुवातीलाच बघणार आहोत महाडमधल्या दुर्घटनेला. 68 तास उलटून गेलेले अजून पर्यंत फक्त 22 जणांचे मृतदेह सापडलेत, पण सावित्री नदीच्या पाण्याचा जोर मात्र वाढलाय, त्यामुळे शोधकार्यामध्ये आज दिवसभर अडथळे येत होते. आता सध्या तर शोधकार्य पूर्णपणे थांबवलेले आहे. 3 दिवशीची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. 3 दिवसांच्या दिवस संपून गेलेत, पण एकाही अपघातग्रस्त वाहनाचा शोध अजूनही लागलेला नाही. आणि 22वा जो मृतदेह सापडला आहे त्या व्यक्तीचं नाव महेंद्र श्रीकांत कांबळे असं आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. आपल्या सोबत आहे आता आमचा प्रतिनिधी दिनेश केळुसकर महाडून. दिनेश, काल खरं तर 14 मृतदेह हाती लागले होते दिवसभरात, पण आज दिवसभर पाऊस होता, त्यामुळे एकीकडे मृतदेह पण सापडले नाही आहेत फारसे, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अजूनही एसटी बसेस किंवा बेपत्ता झालेल्या वाहनांचा शोध लागत नाहीये. उद्या 4था दिवस असणार आहे, उद्याची काय या मोहिमेचे सगळे कशा प्रकारे आखणी करण्यात आली, आणि आजच्या दिवसाचं महत्वाचं काय घडामोडी आहेत? केतकी, सावित्रीला जो पूर आलेला आहे आणि पाऊस तुफान आहे आणि त्याच्यामुळे शोधकार्यात अडथळे गेले. 4 तासासाठी शोधकार्य खंडितही झालं होतं आणि त्याही परिस्थितीत जे मृतदेह वाहून गेलेले लोकांना दिसत होते, किनाऱ्यालगतच्या गावातल्या लोकांना, मच्छीमारांना, त्यांनी कळवल्यानंतर NDRFच्या बोटी जाऊन त्या मृतदेहांना ताब्यात घेऊन महाडच्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत त्यांना आणलं जात होतं. आणि 22 जण आतापर्यंत मृतदेह हाती लागलेले आहेत शोधपथकांच्या, आणि 22ही जणांची ओळख पटलेली आहे. पण दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अपघातग्रस्त वाहनांच्या शोधाची. अपघातग्रस्त वाहनं नेमकी कुठे अडकली असतील? एसटी बसेस 2 आहेत, या एसटी बसेसमध्ये आणखी कुणाचा मृतदेह असू शकतो का याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. तवेऱ्यातल्या सगळ्या प्रवाशांचे अजूनही मृतदेह हाती लागलेले नाही आहेत, आणि त्यामुळे गाड्यांचा शोध घेणं, होंडा सिटी असेल, तवेरा असेल, हे महत्त्वाचं आहे. या गाड्या खरं तर ज्या पद्धतीने शोधायला हव्या आहेत, जे यंत्रणा वापरून, तशी यंत्रणा वापरलेली नाही आहे. कारण पाण्यात खोल गाड्या शोधायच्या कशा, याचं काही तंत्रज्ञान जर असेल अद्ययावत तर ते वापरलं गेलं पाहिजे असे स्थानिकांची म्हणणं आहे. आणि दुसरीकडे मृतदेहांचा जो शोध आहे तो स्थानिक घेतातच आहेत, मच्छीमार घेतातच आहेत. उद्यासुद्धा हे शोधकार्य सुरू राहणार आहे, पण पाऊस आणि पूर या सगळ्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये सुद्धा NDRFच्या बोटी जात आहेत, मृतदेह आणत आहेत आढळलेले लोकांना. पण मुळात जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती वाहनांच्या शोधाची, आणि ती मात्र अजूनही त्या शोधमोहिमेला, वाहनांच्या शोधमोहिमेला अजूनही यश आलेलं नाही आहे. केतकी, दिनेश, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. दिनेश सातत्यानं तिथे महाडमध्ये या घटनेचं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि जसं दिनेशने सांगितलं, जसं महाड दुर्घटनेच्या 3 दिवशीची शोधमोहीम जरी संपली असली तरी एकाही अपघातग्रस्त वाहनाचा शोध लागलेला नाही आहे. NDRF आणि नेव्हीच्या शोधपथकांना हा शोध अजून देखील लागत नाही आहे. वाहन शोधण्याच्या मोहिमेमधल्या रेवसमधल्या मच्छीमारांनी आपल्या बोटींचे फिश फाइंडर काढून आणले आणि त्यांनी अपघातस्थळापासून 2.5 किलोमीटरचा परिसर सुद्धा तपासण्यात आला, पण त्यांना पुढे मात्र नेऊ देण्यात आलं नाहीये. आणि ही सगळी शोध प्रक्रिया कशी होती याबद्दलच मच्छीमारांशी बातचीत केली आहे दिनेश केळुसकर यांनी. मृतदेह तर मिळता आहेत, आढळून येत आहेत ठिकठिकाणी, पण वाहनांचा शोध ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. 2 एसटी बसेस, 1 तवेरा आणि 1 होंडा सिटी एवढी अधिकृत वाहन आहेत या
पुलाच्या दुर्घटनेमधली. एनडीआरएफ असेल, नेव्ही असेल, ही वाहनांचा शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक जे मच्छीमार आहेत, स्थानिक शोध मोहिमेतली पथक आहेत, त्यांचीही मदत घेतली जाते. असंच एक पथक मल्लारी मारतंड मच्छीमार सोसायटी रेवसमधलं, रेवसचे सगळे मच्छीमार हे इथे आपण बघतो आहोत, यांनी कालपासून इथे शोध मोहिमेत भाग घेतलेला आहे आणि हे सगळे मच्छीमार एक आपल्या त्यांच्या कल्पनेतून, कारण ते मच्छीमार असतात, खोल समुद्रात जात असतात, त्यांच्याकडे एक साधन असतं, ते म्हणजे हे फिश फाइंडर. असा हा फिश फाइंडर असतो जो समुद्रातल्या मासे असतील, खडक असतील, असे खोलवरचे खडक आणि काय काय हे सगळं डिटेक्ट करतो. हा त्याचा कॅमेरा असतो, फिश फाइंडरचा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा एक फूट जरी पाण्यामध्ये सोडला गेला, एक फूट खाली, तरीसुद्धा तो जवळपास कमीत कमी 1000 ते 1200 फुटापर्यंतची एखादी वस्तू, खडक किंवा आणि काय असेल, तर तो डिटेक्ट करू शकतो या मॉनिटरवर. हा फिश फाइंडर घेऊन तुम्ही किती किलोमीटरचा परिसर तपासलाय, काय काय केलंय? हा फिश फाइंडर घेऊन जवळपास आम्ही ह्या ब्रिजपासून 2 ते 2.5 किलोमीटर पूर्ण लांब खोलीपर्यंत त्याचा हे केला, वापर केला, पण आम्हाला त्याच्यात असं काही आढळून आलेलं नाही आहे. कारण हा खडकाळ भाग आणि तसंच पावसाचा आणि पाण्याचा फोर्स जास्त असल्यामुळे असं काही त्याच्यात विशेष आम्हाला दिसलेलं नाही. आणि ह्या फिश फाइंडरचा वापर आम्ही 2 ते 2.5 किलोमीटरच्या पुढे केलेला नाही आहे. आणि जेव्हा 2.5 तास होऊन गेले, म्हणजे जेवढा 2.5 किलोमीटर परिसर हे छानता तेवढ्यात भरपूर पाऊस झाला, पाण्याचा फोर्स वाढला, भरती पण वाढली आणि त्याच्यामुळं ते काम आम्हाला ह्यांच्या एनडीआरएफला बंद करावं लागलं. संबंधित प्रशासनाने या मच्छीमारांच्या अनुभवाच्या सूचनांचा जर थोडा जर विचार केला तर कोण जाणे काहीतरी हाती लागूही शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, आयबीएन लोकमत, महाड. आणि महाडमधल्या या शोधकार्याचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. पण इतरही काही घडामोडी बघूयात. नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा फायदा मराठवाड्याला झालाय. नाशिकमधून सोडलेलं पाणी झपाट्यानं जायकवाडी धरणात येत आहे. जिवंत आणि मृतसाठा एकत्र करून जायकवाडीची पाणी पातळी आता 52% झाली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या नागरिकांना आता दुष्काळाची चिंता नाहीये. आता सुद्धा जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे आणि इथूनच आढावा घेतला आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. नाशिकहून जे पाणी सोडलेलं आहे ते प्रचंड वेगानं पाणी जायकवाडी धरणामध्ये येत आहे. मी सध्या जायकवाडी धरणावर आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी पाण्याचा साठा जो आहे झपाट्यानं वाढलेला आहे. या धरणाची पाणी पातळी 102 TMCची आहे. त्यामध्ये जवळपास 26% पाणी हे डेड वॉटर असतं आणि त्यावर आता जवळपास 52% पाणी या धरणामध्ये, याचा अर्थ आहे जिवंत आणि मृत साठा मिळून जो आहे या ठिकाणी 52% पाणी साठा झालेला आहे. माझ्यासोबत धरणाचे अभियंते आहेत अशोक चव्हाण साहेब. सर, मला एक सांगा, नेमकं सध्या पाण्याची कशी पातळी आहे आपल्या? सध्या जो काही पाऊस पडला आहे, नाशिक दोन दिवसावर पाऊस झाला आहे, त्या पावसामुळे सध्या या धरणात आवक भरपूर प्रमाणात चालू आहे व या धरणाची कॅपॅसिटी 102 TMC असून त्यापैकी आपल्याकडे एकूण पाणी साठा सध्या आता 48 TMC पाणी साठा झाला आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी हे धरण मॅक्झिमम 46% भरलं होतं व त्यानंतर त्याच्यापूर्वी 2008 पासून हे धरण 100% क्षमतेने कधीच भरलेलं नाही. एकंदरीतच पावसही चांगला आहे, पिकंही चांगली आलेले आहेत, धरणामध्ये पाणीही चांगलं साठलेलं आहे. मराठवाड्यातील नांदेडचं विष्णुपुरी सोडलं तर इतर धरणामध्ये पाणी साठा नाही आणि औरंगाबादचं जायकवाडी सोडलं तर इतर जी प्रकल्प आहेत कोरडे आहेत, त्यामुळे मराठवाड्याला अजूनही पावसाची आस आहे कारण पाणी साठे अजूनही वाढायला हवेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, आयबीएन लोकमत, पैठण. गावाकडच्या बातमीमध्ये इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी बघूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. महाडमध्ये पाऊस सुरूच, सावित्री नदीचा प्रवाह वाढल्यानं शोधकार्यात दिवसभर अडथळे. तिसऱ्या दिवशीची शोध मोहीम थांबवली, आतापर्यंत 22 मृतदेह सापडले. मंत्री आणि आमदारांचं वेतन वाढणार, विधानसभेत विधेयक एकमतानं मंजूर. मुख्यमंत्र्यांचं वेतन होणार 1.5 लाख तर आमदारांना मिळणार 1 लाख पगार. आता हेल्मेट शिवायही मिळणार पेट्रोल. हेल्मेट नसलेल्या चालकाच्या गाडीचा नंबर आरटीओला कळवणं पेट्रोल पंप धारकांवर बंधनकारक, पेट्रोल पंप धारकांचा मात्र विरोध.
महाडमधला ब्रिज कोसळल्यानंतरच्या घटना घडली आणि त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. जुन्या आणि ब्रिटिश काळातल्या सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, पण पालघर जिल्ह्यातल्या मनोर वाडा भिवंडी या 65 किलोमीटरच्या रोडमध्ये अशाच प्रकारचे 7 पूल आहेत आणि त्यापैकी 4 मोठे पूल हे अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल या संबंधित बांधकाम विभागानं 2 वर्षांपूर्वीच सरकारकडे सादर केला आहे. पण याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं इथल्या स्थानिकांकडून त्यांचा आरोप होतोय. तर पुलाच्या आतमधलं जे स्टील आहे ते सुद्धा पूर्णपणे जीर्ण झालंय. एकूणच या मार्गावरच्या देहर्जे नदीवर हा 1951 मध्ये तयार झालेला ब्रिज सुद्धा धोकादायक बनलाय. याबाबत आम्हीच काय, या सरकारमधील 2 खासदार 4 आमदार या सर्वांनी, 1 मंत्री यांनी सर्वांनी तक्रारी केलेल्या आहेत, पण या नवीन सरकारकडून काही तक्रारीबाबत घेतली जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत, माननीय बांधकाम मंत्र्यांचे आदेश आहेत, पण बांधकाम खात्यातील अधिकारी तत्कालीन या BOT वरील मुख्य अभियंता CP जोशी आणि कार्यकारी अभियंता RK आगवणे या दोघांना वाचविण्यासाठी हे सरकार कुठलीही कारवाई करत नाही. आपण बघतोय ही दृश्य जी आहेत ही सगळी दृश्य आहेत या वाडा भिवंडी रस्त्यावरची. मनोर वाडा भिवंडी हा जो मार्ग आहे आणि हे पूल किती जीर्ण झालेत आपल्याला दृश्यांमधून सुद्धा लक्षात येऊ शकतं. ब्रिटिशकालीन ब्रिज आहेत, 7 पैकी 4 पूल जे आहेत ते अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत आणि हा अहवाल जो आहे हा 2 वर्षांपूर्वीच खरं तर सरकारकडे सादर सुद्धा करण्यात आलेला आहे, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. सर्रास या पुलावरून वाहतूक होते. किती मोठे खड्डे यावेळच्या पावसात सुद्धा पडलेत आपण बघू शकतोय. आणि या मार्गाच्या कामाचा ठेका हा सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सन 2010 मध्येच 380 कोटींना देण्यात आला होता, पण या कंपनीकडून सगळं नवीन पूल बनवण्याचं काम अपूर्ण होतं, त्यामुळे ही वाहतूक जुन्याच धोकादायक पुलांवरून सुरू आहे. पण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सुप्रीम कंपनीला अनेक वेळा नोटीसही बजावली आहे, पण काहीही फरक पडत नाही. आणि याच अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी विजय राऊतनं. आपल्यासोबत उपअभियंता साहेब आहेत, कापडणे साहेब, त्यांनाच आपण विचारू की नेमकं त्यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार काय केलेला आहे का. सर मला तुम्ही नेमकं सांगा की धोकादायक ब्रिज आहेत का नाही ते पहिले सांगा. हा सदर रस्ता आहे ना, एक वर्षापूर्वी आमच्याकडे आलेला आहे. हा तर त्याची पाहणी केल्या असं माझे अगोदर जे अभियंता होते डेप्युटी इंजिनियर त्यांनी रिपोर्ट केलेला आहे की बा रस्ता बंद करावा, म्हणजे वरिष्ठांचे आदेश असेल तर बंद करावा. पिंजार नदी आहे त्याच्या साईडचे देखील संरक्षण भिंत कोसळलेली आहे. आत्ताच रायगडमध्ये एक रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे. अशी घटना व्हायची कोण वाट बघते का, मला ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा. आम्ही ते लगेच करून घेऊ आता आणि तो नवीन पूल चालू करण्याची कारवाई करू लगेच. सर तुमच्या वरिष्ठांकडे तुम्ही आत्ता कधी पत्रव्यवहार केलेला आहे का, तुम्ही इथं आले बसले कसं बसून. माझ्या अगोदर जे उपअभियंता होते त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. सर किती दिवसामध्ये हा ब्रिज चालू होईल असं तुम्हाला वाटतंय. हा साधारण अजून 4 महिन्यात चालू होईल तो. याच रोडवरती धोकादायक ब्रिटिशकालीन ब्रिज किती आहेत आणि ह्याच रोडवरती टोल वसुली किती ठिकाणी चालू आहे आणि ती कुठली कंपनी आहे. सर धोकादायक जे धोकादायक म्हणजे जुने पूल 4 आहेत, मेजर पूल आहेत आणि टोटल 7 आहे छोटे धरून, आणि टोल वसुली 2 ठिकाणी चालू आहे. कुठली कंपनी आहे. सर सुप्रीम कंपनी. सर ते तुम्ही आता म्हणलं की 4 जुने असे पूल आहेत मात्र ते धोकादायक नाहीत असं तुम्हाला वाटतंय. हा पण धोकादायक म्हणजे अजून त्यांनी ते केलं नाही. आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट पण चांगल्या परिस्थितीत आहेत मध्ये. असं रायगडमध्ये जशी घटना घडलेली आहे तशी घटना या ठिकाणी घडू नये एवढंच फक्त या ठिकाणी म्हणावं लागेल. कॅमेरामन उमेश साळुंके सह मी विजय राऊत, IBN लोकमत, वाडा, पालघर. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. धुळ्यामधल्या जिल्हा सहकारी बँकेमध्ये एक धाडसी चोरी झालेली आहे. धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा इथल्या या बँकेत मागच्या बाजूचे गंज लागलेलं शटर तोडून चोरट्यांनी अगदी सहजपणे बँकेत प्रवेश केला आणि गॅस कटरनं तिजोरी फोडून चोरी केली आहे. तब्बल 3.5 लाखांपेक्षा सुद्धा जास्त रोख रक्कम इथे चोरण्यात आली आणि एकही पुरावा मागे सोडण्यात आलेला नाही आहे. विशेष म्हणजे पोलीस स्थानक इथे हाकेच्या अंतरावर असताना जिल्हा सहकारी बँकेमध्ये ही चोरी झालेली आहे. तसंच मुंबई आग्रा महामार्गावरच्या नगाव कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ असलेलं ICICI बँकेचं ATM सुद्धा चोरट्यांनी रात्रीमधून फोडलेलं आहे.
त्यातून रोकड काढण्याचा प्रयत्न झाला पण चोरटे त्यामध्ये अपयशी ठरले. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण महाडमधल्या दुर्घटनेचा प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पहा फक्त आयबीएन न्यूज.